उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईलचा क्रमांक वापरत बिल्डरला खंडणी मागणाऱ्या 6 जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. किरण काकडे नावाच्या व्यक्तीने फेक कॉल ॲपमध्ये अजित पवार यांचा मोबाईल क्रमांक फीड केला व त्यावरून बिल्डरला खंडणीसाठी फोन केला. खंडणीतील 2 लाखांची रक्कमही त्यानं वसूल केली. शंका आल्यानं बिल्डरने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला. कोविड प्रतिबंधक लसीचा महाराष्ट्राला तुटवडा जाणवतोय. या संदर्भातील लेखी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारकडे केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हे स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अनेकांना बोलूच दिलं नाही अशी नाराजीही टोपे यांनी व्यक्त केली. राज्य सरकारनं कोविशिल्डच्या 50 लाख तर कोव्हॅक्सिनच्या 40 लाख लसी पुरविण्यात याव्या अशी मागणी केली आहे. विधान परिषदेच्या अकोला बुलढाणा वाशिम स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत पराभवानंतर गोपीकिशन बाजोरिया संतापले आहे. शिवसेना नेते बाजोरिया यांनी शिवसेनेतील घरभेद्यांमुळेच पराभव झाल्याचा खळबळजनक दावा केला आहे. शिवसेनेच्या 2 खासदार आणि 3 आमदारांवर बाजोरिया यांचा रोष असला तरी त्यांनी कुणाचेही नाव घेणे टाळले. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा पराभव केला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढेल असं खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं. गोंदियात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात राष्ट्रवादी समाजवादी पक्षासोबत निवडणूक लढविणार आहे. मणिपूरमध्ये काँग्रेसला साथ असेल तर गोव्यात मात्र काही ठिकाणी शिवसेनेसह समविचारी पक्षांसोबत युती करणार असल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलं. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यानंतर विदर्भातील तापमान पुन्हा घसरले आहे. गुरुवारी रात्रीपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं जोर धरला. शुक्रवारी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी नागपूर शहरात पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण व रिपरिप पावसामुळे वातावरणात चांगलाच गारठा होता. आणखी 2 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा भारतीय मौसम विभागानं दिला आहे.